जी ट्रैक वरना सुमित डेगले मैच संपल तुझा डाएट का आणि काय मेहनत करतो तू इकडे सांगायची जर आमच्या भागातल्या खेळाडूंना टिप्स दे गोलंदाजी ट्रैक वरना फिरोज शेख आणखी एक दर्जेदार खेळाडू फैजान मेमनच्या विपक्ष फैजान मेमन दिसायला गोरा गोमटा आहे लई भामटा आणि भल्या भल्या गोलंदाजाचा काढतोय घामटा असा फैजान मेमन कॅच घेतल्या झेल घेतल्यात प्रेक्षकांना 300 रुपये मुदसर पटेल यांच्याकडनं संध्याकाळची सोय गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज पहिलाच बॉल फैजान मेमन सुरुवात करतोय एका चांगल्या स्ट्रोकनं चेंडू लॉगन बाउंड्रीलाइनच्या बाहेर चौकार चार दोन्ही टीम आपला एक एक ज्यादा खेळाडू जो कंपल्सरी आहे त्याला विना विलंब समालोचक कक्षामध्ये पाठवायचंय फैजानच्या तीन षटकारांकरता नितीन नोकरे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरनं फिरोज चांगला बॉल फुलर लेंथ वर चेंडूला पीच केलं निर्धावच्या स्वरूपानं फैजान मेमन वाडा तालुक्यामधनं हेलिकॉप्टर बॉय म्हणून या खेळाडूची ओळख आहे जो तुम्ही स्ट्रायकर एन कडे बॅटिंग करताना पाहताय यावेळेस फुलर लेंथ वर चेंडूला पीच केलं गेलं होतं बंदिस्त केलं फैजानला पुढचा बॉल आपटून टाकलेला बॉल इथे यष्टीरक्षकानं चुकी केली ही चुकी तुमच्या टीमला पराभवाच्या खोलदारीमध्ये ढकलून देऊ शकते कारण फैजान मेमन जर मैदानामध्ये उभा राहिला तर तुमच्यावर पराभवाची जी टांगती तलवार आहे ना ती तशीच टांगती राहील विकेट कीपर सिद्धेश भोसले आपल्याला पाहायला मिळतोय स्टार कास्ट आहे दर्जेदार खेळाडू आहे मात्र चुका ज्या कोणाकडनं होत नाही आणि क्रिकेटमध्ये चुकांमधनं शिकायचं असतं गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाजी करताना गोलंदाज सज्ज होईल फिरोज शेख इथे फटका चांगला आहे थांबवण्याकरता कुणीही नाही आहे चेंडू निघून जाईल पुन्हा एकदा फैजानच्या बॅटमधनं सीमा पार चौकार चार येऊ दे आमच्या खिशात इट्स अ सिक्सर षटकार आलाय फैजान मेमनच्या बॅट मधन सतीशजी भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज फैजान मेमनच्या खात्यामध्ये जमा होईल सतीश भोईर सर मैदानावर जोपर्यंत आहेत ना फलंदाजांना जेवढं माला माल होता येईल तेवढं होऊन घ्या आणि सन्माननीय डॉक्टर गिरीश चौधरी या मंचावर उपस्थित होत आहेत डॉक्टर गिरीश चौधरी आपलं हार्दिक स्वागत वेलकम सुस्वागतम जनतेची सेवा करणारं हे व्यक्तिमत्व आहे जनतेच्या सर्व गैरसोयरी दूर करणारं व्यक्तिमत्व आहे फैजान मेमन आपला क्लास आपला दर्जा दाखवत असताना त्यानं चेंडूला उडवून फेकलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर फैजान मेमनच्या बॅटमधनं आणखी एक दमदार षटकार 6 नितीन डोंगरे यांच्याकडनं 100 रुपये येतात फैजान करता बघा फॅन आहेत इथे फॅन पारितोषिक देत आहेत आणि म्हणतात बिग फॅन सर यावेळेस या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 24 गोलंदाजी ट्रॅक वरना पंकज पाटील उल्फ पालन मॅन फ्रॉम टेंबोडे पालघर मनोज मोरे आणि अनंता सांबरे यांच्याकडनंही 200 रुपये फैजान करता क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी व्यूहरचना क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल इथे होत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय सर्व विजयी संघाचे कर्णधार 2 मिनिटाच्या आत तुम्हाला धनेश साने यांच्याशी विनाविलंब संपर्क साधायचा विकास पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते डॉक्टर गिरीश चौधरी यांना सन्मानित करावं विकासजी पाटील यांच्या शुभस्ते डॉक्टर गिरीश चौधरी यांचा हा शाही सन्मान तुम्ही मुख्य मंचावर पाहाल सचिन पाटील आणि विकास पाटील हे दोन्ही संयुक्तपणे डॉक्टर गिरीश चौधरी यांना सन्मानित करतील या स्पर्धेच्या माध्यमातून डॉक्टर साहेब इथे उपस्थित राहिलेत आणि त्यांचा सन्मान होणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे त्यांचा शाही सन्मान
तुम्ही मंचावरन पाहाल पालन गोलंदाजी ट्रॅकवर आहे, पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळला, निर्धावच्या स्वरूपाने याच गोष्टी करता पालनला ओळखलं जातं। इथे खूप चांगला बॉल, विकेट मिळाली आहे, माघारी परतावा लागेल बॅटरला, दांडी गोल झाली आहे, डावी यष्टी वाकवली बॅटरची, फर्निचर डिस्ट्रॉइड केलं, विकेट जबरदस्त खेळाडू बाद। येस आपण मंचावरन या ठिकाणी डॉक्टर गिरीश चौधरी साहेब यांचा या ठिकाणी मंचावरन स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी या ठिकाणी करतो, अर्थातच सचिनजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मंचावरन स्वागत आणि सन्मान केला जातोय डॉक्टर गिरीश चौधरी साहेब। डॉक्टर गिरीश चौधरी ज्यांना तुम्ही पाहताय मुख्य मंचावरन आपल्या मोबाईल स्क्रीनवर टीव्ही स्क्रीनवर लाईव्हच्या स्वरूपाने त्यांचा हा शाही सन्मान तुम्ही पाहताय। एक समाजसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे, लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम खूप चांगल्या पद्धतीने ते करतात, त्यांचा हा सन्मान। नेक्स्ट मॅच मध्ये तिळसे आणि खरिवली फायनल पुकार नाणेफेकी करता यायचे, एमबी स्पोर्ट्स खरिवली आणि गावदेवी तिळसे सेमीफायनल नंबर एक, पहिली सेमीफायनल जी खेळवली जाईल। नेक्स्ट राऊंडच्या लॉट्स इथे टाकले जातील। इथे कट केलाय बॉलला, चेंडू विकेट कीपर सिद्धेश भोसलेच्या हातामध्ये जाऊन विसावलाय, विकेट मिळेल, माघारी परतावं लागेल बॅटरला, बॅटर आउट। जनसागर उसळलेला आहे, टेनिस क्रिकेट मधल्या प्रेक्षकांच्या गर्दीचा विक्रम मोडलेला आहे, उच्चांक झालेला आहे उच्चांक। एक स्पर्धा वाडा तालुक्यात आणखी आपल्या भेटीला येते, उपसरपंच चषक वडवली दिनांक 16 ते 20 या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे। नारेच्या या मैदानावर 1,00,000 रुपये पारितोषिक असणारी ती स्पर्धा आपल्या भेटीला वाडा तालुक्यामधनं येते, उपसरपंच चषक वडवलीच्या माध्यमातून आपल्या भेटीला आणखी एक स्पर्धा येणार आहे। याच वाडे शहरामध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली जाणार आहे, आमदार चषक 2023 आघाच, त्याची डिटेल्स थोड्याच वेळात आपल्यापर्यंत मी पोहोचवेन। इथे डीजे आपल्या स्टाईल न डीजे स्ट्रोक खेळताना हा त्याचा पल्लू स्कूप बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार 4। फ्रेंडच्या भाषेत म्हणायचं ना तर डीजे ने खेळलाय सुपला शॉट, त्याच्या बॅटमधला चौकार चौकार आलाय। हॅलो चिक, यस आपण या ठिकाणी राजनजी गोळे साहेब उपस्थित झालेत, 40+ प्लेयर, गुड मॉर्निंग क्लबचे सदस्य, आपलं खूप खूप स्वागत, त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी सचिन पाटील यांना करतो की आपल्या शुभस्थे आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा। डबल स्पोर्ट्स ला इथे बाय मिळतीये, विजयी संघ आणि आयुध फॅशन पॉइंट एस ए ब्रदर्स ज्यांच्यामध्ये मॅच होईल। गोलंदाजी ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होते, गोलंदाजी ट्रॅक वरनं तुम्हाला गोलंदाजी करत असताना पालन पाहायला मिळतोय, षटक कव्हर केलं कारण खूप चांगल्या धावा आल्या होत्या, डीजेचा एक चांगला दर्जेदार स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला। डबल स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक बॅट इथे पारितोषिक म्हणून दिली जाणार आहे, ती बॅट आमच्याकडे आहे, मात्र हा सी एस के चा ब्रँड तो मैदानात झळकतोय, फैजान मेमनच्या बॅटमधनं आलेला हा दमदार षटकार, ज्या प्रेक्षकानं जेल पकडलाय ना या संध्याकाळची तुमची सोय झालेली आहे, आमच्या मुख्य मंचावर मुदत सर पटेल बसलेत म्हणजे आपला इथे संध्याकाळचा जो काही खर्च आहे तो सोडवला जाईल। आपण हा अलोट जनसागर पाहता, अलोट जनसागर गर्दी उसळली आहे, मिळेल त्या जागे बसून प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत, मैदानाच्या चारी बाजूने नजर टाका, फक्त प्रेक्षक प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक। ज्याने कॅच घेतली आहे त्याच्याकरिता 300 रुपयाचं कॅश प्राइज आलाय, तो प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झालाय। मी मुदत सरजी पटेल साहेब यांनाच विनंती करतो की आपल्या शुभस्थे आपण डॉक्टर गिरीश चौधरी साहेब यांच्याकडनं मात्र 200 रुपयाचं ते कॅश प्राइज आणि अट राहील जाईल, त्या प्रेक्षकाचं वय पाहता अट राहील का 300 रुपयाचं दूधच प्यायचा फक्त? नाही, वयाच्या हिशोबाने सरांनी हाट घातली ती योग्य आहे, बघा उन्हाची पर्वा न करता आमचा हा प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेतो। अक्षय राजभर गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3 करता, मॅन फ्रॉम धानिव
एक नवा गोलंदाज जो धानिव क्रिकेट मधनं नावारूपास आलाय, उदयास आलाय, ज्याला तुम्ही गोलंदाजी ट्रॅक वर पाहताय, अक्षय राजभर। यस बंटी साहेब या ठिकाणी मात्र बंटी काटोळे साहेब उपस्थित आहेत, सामाजिक कार्यकर्ते, त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी प्रकाश पाटील यांना करतो की आपल्या शुभस्ते आपण त्यांचा मंचावरनं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। प्रेक्षक जेव्हा तुमच्यापर्यंत कॅमेरा येईल तेव्हा एकदा हाय करत जा। प्रेक्षक एक धाव इथे मिळते की रे, रन्स न दाफल कर वाढ होती है। अदवर झाला तर माइक लगेच बंद कर, झाला तर माइक लगेच बंद कर, यूट्यूबला आवाज जाते, धावसंख्या जाते, धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पुसते ती यावेळेस 36-36। अक्षय राजभर इथे फैजान मेहमान चेंडूला हवेमध्ये उडवतोय, क्षेत्र रक्षकाने केली चुकी आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये चुकीला माफी नाही। चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार चार। फैजानच्या सलग तीन षटकारांकरता 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे। नितीन ढोंगरे यांच्याकडनं फैजानचे काही सपोर्टर्स आहेत जे त्याला पारितोषिक लावत आहेत। 8 चेंडूंना फेस केलंय, 34 वर बॅटिंग करतोय। एमबी खरेवली आणि गावदेवी तिळसे त्याला टॉस करता या। खुलो डब्याचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळला यावेळेस अलॉंग द कार्पेट, जी चुकी याआधी झाली होती तिचा चुकीचा भक्तान केलं। यावेळेस चांगली फिल्डिंग आणि इथे विकेट सॅक्रिफाईस करतोय डीजे, कारण त्याला माहिती आहे फैजान बहरामध्ये आहे, चांगली बॅटिंग करतो। डीजे खूप चांगला बॅटर आहे। तर ज्यांना कुणांना उपसरपंच चषक वडोली 2023 मध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी विना विलंब अगदस बुबेरे यांच्याशी संपर्क साधावा। शेवटचे काही संघ बाकी आहेत, शेवटचे। यस आपण या मंचावरनं बंटी काटोळे साहेब यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी सागर पाटील यांना करतो की आपल्या शुभस्ते आपण त्यांचा मंचावरनं स्वागत आणि सन्मान करायचा। योगेशजी पस्टे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, आपण मंचावरून आसनस्थ व्हा, स्थानापन्न व्हा। उमेशजी पस्टे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, आपण मंचावरून आसनस्थ व्हायचं आहे। अक्षय राजभर आपली जादू दाखवतोय, अप्रतिम बॉल यावेळेस त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाला, खूप चांगली गोलंदाजी। सन्माननीय उमेशजी पस्टे या मुख्य मंचावर उपस्थित होत आहेत। उमेशजी पस्टे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम। जे मान्यवर पाहुणे आपल्याला लाभतायत त्यांचा शाही सन्मान। पुढचा बॉल घेऊन जाणार का गोलंदाज, चांगला बॉल फैजाचा विपक्ष, अक्षर राजभर कारगिर साबित झालाय। याच करता या नन्या जादूगरला या टीम मध्ये स्थान मिळालंय। बघा जे काही नवीन खेळाडू बघतायत ना की हाही मोठा नाहीये, अक्षय राजभर 18 वर्षाचा खेळाडू आहे, मात्र त्यानं स्वतःला खूप कमी वयामध्ये सिद्ध केलंय। खूप चांगली गोलंदाजी दाखवतोय। अगेन फैजान वेमनला बंदिस्त ठेवलं, शांत ठेवलं। धावसंख्या 1 या आकड्यांना पुढे सरकताना धावसंख्या वाढून जाऊन पोहोचली ती तब्बल 41-42 विजया करता येणारी तीन षटक आणि बनवायचे आहेत तुम्हाला 43 धावा। यस उमेशजी पस्टे साहेब या ठिकाणी मात्र उद्योजक म्हणून सातत्याने त्यांची ख्याती आहे, ते मंचावर उपस्थित आहेत, त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी सागर पाटील यांना करतो की आपल्या शुभस्ते आपण त्यांचा मंचावर ना या ठिकाणी यथोचित स्वागत। चला अदवर टॉस बॉक्स मध्ये जॉईन हो, अदवर 1300 रुपये लगेच घेऊन जा, ये दावत आहे लगेच दावत आहे। फैजान आमच्यापर्यंत पोहोच, कारण इथं खूप गर्दी आहे, पैसे सेफ ठेवणंही कठीण आहे। मी मुख्य मंचावरनं विनंती करतो सन्माननीय डॉक्टर गिरीश चौधरी आणि उमेशजी पस्टे आपण टॉस बॉक्स मध्ये यावं, आपल्या शुभ असते आम्ही टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक करण्याकरता सज्ज झालोय। डॉक्टर गिरीश चौधरी ज्यांनाही विनंती करतो आणि डॉक्टर सन्माननीय उमेशजी पस्टे यांनाही विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये यावं। वैभव ठाकरे यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये यावं। ए दे धनेश फैजानला देऊन टाक, फैजान बॉक्स आपण रिकामा करायचा आहे। प्रेक्षक टॉस बॉक्स रिकामा करा, मान्यवर येत आहेत आणि दोन्ही टीम कॅप्टन एका बाजूने गावदेवी तिळसे आणि त्याच्या विपक्षामध्ये एमबी स्पोर्ट्स खरिवली, बोट टीम कॅप्टन्स आपण त्वरित या टॉस करता, टॉस बॉक्स आपण या ठिकाणी खाली करायचा। रोमार्चक उत्कंठावतक पैसा वसूल, फांगवा पांगवा क्षेत्ररक्षकांना पांगवा, पंच जयेश पाटील आपल्या अधिकाराचा वापर करा। आमचे मायबाप प्रेक्षक समालोचन कक्ष आणि मुख्य मंचा खाली बसा, खाली बसा एक मिनिट, आपण टॉस कडे जातोय। दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी आमच्या साथीने मात्र जॉईन होत आहेत, आता अशी कॉलिंग दिली आहे अर्थातच खरिवली संघाने आणि टॉस मात्र या ठिकाणी जिंकलाय गावदेवी तिसाने। कॅप्टन निर्णय काय स्वीकाराल? सदरक्षण एकंदरीत फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, बेस्ट ऑफ लक तुम्हाला आणि दुसऱ्या संघाला सुद्धा बेस्ट ऑफ लक। लगेच सामन्याच्या दिशेने जाऊयात, मान्यवरांना विनंती आपण मंचावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे।
या ठिकाणी आपण पाहिलं तर टॉस बॉक्स मधून मात्र रिपोर्ट आलाय, टॉस या ठिकाणी जिंकला अर्थातच गावदेवी 30 संघाने निर्णय स्वीकारलाय गोलंदाजी करण्याचा. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स अक्षय पांडव सर, अडकम सर धन्यवाद. जबरदस्त सुमित डेकले ज्याला पाहून सर्वांनाच अचंबित झालंय की सुमित डेकले ने ये क्या कर दिया, अपने बदन से पूरा गोश उतार दिया, एकदम फिट एंड फाइन जीरो फिगर सुमित डेकले नव्या वेशामध्ये पाहायला मिळतोय आणि त्याच्या जोडीला प्रशांत घरत. सलामीचा गोलंदाज कोण आहे नाव सांगा. अरे अतिरिक्त खेळाडू आहे की नाही कोणी की लावू पेनल्टी लावा लावा पेनल्टी. विराज विराज गोलंदाजाचं नाव विराज. एक षटक कुठल्याही परिस्थितीत 5 मिनिटात जर आटपलं नाही तर पेनल्टी लावायची पंच. पुढचा चेंडू पंच व्हाईट बॉलचा इशारा येतोय. किती धावांची गरज आहे जिंकण्यासाठी? 43 धावांची. पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आणि पहिल्याच चेंडूवर मात्र धावांची बरसात होते. अवांतर धावा टिचून गोलंदाजी करावी लागेल. सुमित डेगले नव्या वेशामध्ये जबरदस्त असं फिटनेस पाहायला मिळतोय, अगदी टीनेजर वाटतोय सुमित डेगले. पुढचा चेंडू विराज राईट आमावा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू उंचावरून मारला जातो कव्हरच्या दिशेने. वन बाउन्सने चेंडूची मारायचे पलीकडे. खणखणी दणदणी चौकार जयेश पाटील यांचा चौकाराचा इशारा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 5 वर. आता स्ट्रायकरला प्रशांत गरज आहे का? कोणाला कशाबद्दल? विकेट हॅट्रिक साठी 200 रुपयाचं रोख बक्षीस नितीन डोंगरे यांच्याकडनं. भावेश वेकंडे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं रोख बक्षीस. वेगवान गोलंदाजी विराज पाटील विराज यांच्याकडनं पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकरला सुमित डेगले आणि स्ट्रायकरला आहे तोच प्रशांत घरत. पुन्हा एकदा राईटा मोदकीट विरेज यांचा पुढचा चेंडू. यावेळेला होता जबरदस्त जबरदस्त कव्हर ड्राईव्ह क्रॅकिंग शॉट कणकणीत दणदणीत असा चौकाऱ्या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 9 वर. टिचून गोलंदाजी करावी लागेल. पॉवर प्ले मध्ये जितक्या धावा काढता येतील तितक्या धावा काढण्याचा सपाटा नक्कीच करतील, कारण पॉवर प्ले मध्ये बऱ्याचशा धावा काढण्याचा सपाटा असतो. ट्रिपल ए आरपी लाईनचे ओनर विपुल पाटील षटकार हॅट्रिक जर असेल 1000 रुपये. विराट पुढचा चेंडू राईट आमोर. पुन्हा एकदा पॉइंट वरनं मारलेला षटकार खणखणीत दणदणीत पैसा वसूल. आदेश राऊत गोल्डन फिंगर ऑफ बिलोसी वाडा तालुक्यामधला आदेश राऊत गोल्डन फिंगर अगदी डिजिटल स्कोरिंग आहे. जसं भिवंडीमध्ये गोल्डन फिंगर साहिबा मोमीन तसं वाडे तालुक्यातला गोल्डन फिंगर असलेला आदेश राऊत. आतापर्यंत या षटकामध्ये किती धावा वसूल झालेल्या आहेत? तब्बल 15. 4 चेंडू आणि 15 धावा. अगदी योग्य दिशेने फलंदाजी चालू आहे. क्रितेश घरतच्या बॅटमधनं जो पॉइंट वरनं षटकार आलाय त्याकरता हेमंत भुईर प्रतिष्ठान यांच्याकडनं 500 रुपये आणि पुन्हा डॉक्टर गिरीश चौधरी स्वीप पाहायला मिळालेला आहे. चौकार गोलंदाजाला नामोहरम केलेला आहे. विराज कमरेवर हात ठेवून हतबल होतोय, हताश होतोय की कशा प्रकारे यांचं जो आक्रमण आहे त्याला रोखावं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 19 वर. 13 चेंडूमध्ये 24 धावा. जरा हे चौकार आणि षटकार बसल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची बॉडी लँग्वेजच बदलली, देह बोली बदललेली आहे.
फलंदाजी करणारा संघ आक्रमक होतोय, कुठल्या प्रकारे दया माया दाखवत नाहीये. पॉवर प्ले मधला मला वाटते शेवटचा चेंडू बहुधा शिल्लक असावा. तब्बल 16 आता 19 धावा वसूल केल्यात. राईट अमावा पुन्हा एकदा आणि एक चोरटी धाव पूर्ण काढली जाते आणि दुसरी धाव घेतात की का बघूया. तब्बल 2 धावा, धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 आणि जिंकण्यासाठी आता आमचे स्कोर सांगतात फक्त 12 चेंडू आणि 22 धावा. मीटिंग घेऊ देऊ नका, मीटिंग झाली हुसकवा. बारा चेंडू 22 धावा. एक किती झाले रे, 42 झाले होते, 43 करायचे आहेत आपल्या. 21 किती झालेले आहेत, 21 झाल्यात. 12 चेंडू आणि 22 धावा. बंटी गोळे इथे आलेत, बघा त्याचे मसल्स बघा. सर एक गोष्ट आहे, या स्पर्धेच्या माध्यमातून गतवर्षी शिवकृपा ट्रॉफीने जो पब्लिकचा रेकॉर्ड प्रस्थापित केला होता ना, तो यावर्षी मोडीत काढलाय. त्याच्या दुपटीनं प्रेक्षक वर्ग पुनश्च एकदा इथे पाहायला मिळतं. आजूबाजूला फूड स्टॉल आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की अध्याप एक दिवस वाढवा. लॉकडाऊनची कसर निघलेली आहे त्यांची आजच्या दिवसात. सगळे धंदेवाले खुश आहेत. अजय पाटील यांचा कलिंगडांचा व्यवसाय जोरात चालू आहे. शिरीष पाड्यावर जर गेला तर जबरदस्त गोवा शुगरची प्रसिद्ध कलिंगड मिळण्याचं एकमात्र ठिकाण शिरीष पाड्यावर अजय पाटील यांच्याकडनं. सिमरनची मम्मी पण खुश आहे, कारण त्यांचा संघ मला वाटतंय पोचलेला आहे ना. 5 धावा वाईड प्लस 22, 5 धावा. आज सगळे विक्रम मोडीत काढलेले आहेत. विक्रम शिरीसपाडा फाट्यावरची सगळी हॉटेलं, सगळे स्टॉल, सगळा माल संपलेला आहे. म्हणजे दिवाळी झाली आहे 5 दिवसामध्ये. हरभरा संपलेला आहे, ओला हरभरा. पुढचा चेंडू आणि यावेळेला मात्र सुमित टेकले यांच्याकडनं गगन चुंबी. दूर गगन की छाव में. सुमित टेकलेच्या या षटकाराकरता हेमंत भुईर प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज. बत्तीस धावा झाल्या, 11 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा जोरकस फटका. एकच धावर समाधान मानावं लागतंय. दोन्ही बाजूनी तुफानी आला आहे. एका बाजूला प्रशांत गरत तर दुसऱ्या बाजूला हातोडा असलेला सुमित डेगले. ये हात नाही हातोडा है, बाहुबली. किमान 10 किलो तरी वजन घटवलेलं दिसतंय सुमित डेगलेने. पुण्याच्या एकटा गोलंदाज आशिष झेल उठतोय, झेल सुटतोय. गोलंदाज थोडासा हताश होतोय, नाराज होतोय. 33 धावा झालेल्या आहे जिंकण्यासाठी, 9 चेंडू आणि 10 धावा. पुन्हा एकदा आशिष समालोचन कशाकडनं, पंचांच्या दावीकडनं. राईट अमावा. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, वाईड बॉल. या स्पर्धेच्या माध्यमातून सर एक मॅन ऑफ द सिरीज दिली जाणार आहे आणि जी मॅन ऑफ द सिरीजची जी सायकल आहे, अगदी स्टायलिश सायकल तुम्हाला इथे पाहायला मिळते आणि जी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे सन्माननीय आसमा शेख, डॉक्टर आसमा शेख, त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद. पंचांकडे दाद मागण्यात येते. पंच मात्र अपील फेटाळून होता. एक चोरटी धाव पळून काढली जाते. एका धावाने धावसंख्या जाऊन पोचली ती बरोबर. 35 जिंकण्यासाठी अजूनही 8 चेंडू 8 धावा. पुढचा चेंडू आशिष, राईट अमोवा. पुन्हा एकदा झेल सुटतोय. गोलंदाज खरंच नाराज होतोय. पकडो क्या जीतो मॅच, मुकद्दर रूठा क्या छुटा.
शेवटचा चेंडू का या षटकाला किती चेंडू किती धाव सात चेंडू सात चेंडू सात धावा पुन्हा एकदा प्रशांत घरत रिव्हर्स स्वीप मारण्याची दुर्बुद्धी सुटली निर्धाव चेंडू पडतोय सहा चेंडू आणि सात धावा 36 झालेले आहेत सात धावांची गरज सागर पाटील यांचे वडील नकुल बाळू पाटील यांना विनंती आहे की त्यांनी आता आपल्या त्या धंद्यातनं थोडीशी फुरसत काढून स्टेजवर यायचंय नकुल बाळू पाटील सागर पाटील यांचे वडील यांना आयोजकांच्या दिन विनंती आहे प्रेक्षकांमधून विनंती होते आहे की सागर पाटील यांचे वडील कुठे आहेत त्यांना आम्हाला पाहायचं आहे तर नकुल बाळू पाटील यांना विनंती आहे की आपण सन्मानाने क्रीडा मंचकावर लवकरात लवकर यायचं आहे वा आमचं दर्शनी प्रेक्षकांसाठी होते त्याबद्दल लाईव्ह टेलिकास्टवाल्यांचे मनपूर्वक आभार मानतोय नकुल बाळू पाटील कुठे असतील तर त्यांनी कृपया विनाविलंब मुख्य संचावर यायचं आहे मुंचावर नकुल बाळू पाटील सागर पाटील यांचे वडील नाही काम आता काम कामाचा रगाडा संपलेला आहे थोडी उसंत मिळालेली आहे त्यांना कंपल्सरी चेसिंग आहे सहा चेंडू आणि सात धावा शेवटचा निर्णायक छानामारीचं षटक आहे निर्णायक कोण येतोय राहुल का उंचपुरा शिरशिरीत बांधायचा असा वेगवान खेळाडू आहे बघूया काय करतोय स्ट्रायकरला आहे टेनिस क्रिकेटमधला सर्वात बलदंड तगडा खेळाडू बाहुबली सुमित डेगले राहुल पहिला चेंडू निर्धाव पडतोय पाच चेंडू आणि पाच चेंडू सात धावा बघा पूर्ण संचामध्ये तिळसाचा संघ येतोय त्या सर्व समर्थकांचं प्रेक्षकांचं आम्ही आयोजकांचे हार्दिक स्वागत करतोय ऑन रवीचा जोरदार फटका चेंडूशी मारायच्या पलीकडे जातो की का बघूया सुरेख फिल्डिंग सुरेख फिल्डिंग सुरेख फिल्डिंग फैजान यांची अगदी आपल्या संघासाठी दोन धावा वाचवल्या आहेत आणि ॲट मोमेंट प्रत्येक रन ही फार महत्त्वाची आहे आता किती चेंडू राहिले शिल्लक चार चेंडू आणि चार पाच 38 धावा झालेल्या आहेत चार चेंडू पाच धावा सामना अजूनही रंगतदार आहे हृदयाचे ठोके वाढत आहेत प्रशांत घरत मैदानात आहे सुमित डेगले मैदानात आहे तरी सुद्धा त्यांच्या समर्थकांमध्ये हुरहुर लागलेली खंत लागलेली भीती वाटलेली आहे राहुल बघूया काय तो या षटकातला लेफ्ट आर्म राऊंड विकेट सुमित डेगलेसाठी आणि हा मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय सामन्यामध्ये पुन्हा ट्विस्ट तीन चेंडू पाच धावा कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हृदयाचे ठोके वाढताय राहुलला लागते विजयाची चाहूल आणि सावट टाकतोय आपलं प्रत्येक पाऊल पुन्हा एकदा हुल देतोय दोन बॉल पाच धावा सुमित डेगले आतापर्यंत हिरो वाटत होता आता मात्र समर्थक त्याचे पाठीराग्याने संघातल्या खेळाडूंना मात्र हुरहुर लागलेले की एक डॉट बॉल काढला ना सर आणखी एक डॉट बॉल तर मुदत सर पटेल यांच्याकडनं 500 रुपये नक्कीच बघूया काय होत आहे राहुलला लागले विजयाची चाहूल राहुलला लागली विजयाची चाहूल सुमित डेगलेला कंप्लीट डॉमिनंट 500 रुपयाचं रोख बक्षीस लागलेलं आहे कंपल्सरी चेसिंग नाही चेसिंगच कंपल्सरी चेसिंग आहे पाच धावा एक चेंडू पाच धावा जर राहुलने ही मॅच जिंकवली ना तर आमचे सर्वांचे प्रेरणास्थान सुनीलजी पाटील SP यांच्याकडनं 2000 रुपयाचे कॅश प्राइज या बॉलला जर निर्धावच्या स्वरूपाने काढलं तर 2000 सुमित डेगले सारख्या खेळाडूला इथे उभं केलंय किती पाच चेंडू ना आ एक चेंडू पाच धावा बघूया काय होत आहे गोल्डन सिक्स जबरदस्त 2000 रुपयाचं कॅश प्राइज सुनीलजी पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच सुद्धा त्यालाच मॅन ऑफ द मॅच नो डाऊट तोच
बिग हिट च्या मागे लागून सुमित नागले सफर पटेल खेळाडूंनी यांच्या माध्यमातून पराभवाच्या खाईत ढकललेला आहे। डबल स्पोर्ट्स जफर पटेल यांच्याकडून गोलंदाजा करता 1000 रुपयाचे कॅश प्राइज बरोबर आलंय। काय गोलंदाजी केली आहे, काय गोलंदाजी केली आहे, अफाट दर्जेदार क्वालिटी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली, सुपर्ब गोलंदाजी। डबल स्पोर्ट्स चे जफर पटेल यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे। सुनील जी पाटील।